बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 23 जुलै 2019 रोजी वनसंवर्धन दिनाचं औचित्य साधून वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी मोहीम आखून वनांचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. भारतातल्या वनसंवर्धनाची मुहूर्तमेढ अर्थातच इंग्रजांच्या काळात रोवली गेली आणि पुढे स्वातंत्र्योत्तर भारतात यासाठीची निश्चित अशी व्यवस्था करण्यात आली. दरवर्षी 23 जुलै हा दिवस वनसंवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान वनसंवर्धन करणं आज काळाची गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकानं वनांचे संवर्धन करायला हवंय. वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून 23 जुलै वनसंवर्धन दिना औचित्य साधून ज्ञानगंगा अभयारण्यात 50 झाडे कलमा आणि बियांचे बीजारोपण करून वनांचं पूजन करून वनसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वन्यजीव सोयरे बुलढाणाच्या मार्गदर्शिका प्राध्यापक डॉक्टर वंदना काकडे आणि प्रभावती चिंचोले यांच्या हस्ते वृक्षपूजन तसेच वनपूजन करण्यात आलं. वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी 50 वृक्ष लावली तसेच काही कलमा आणि बीजारोपण करून वनसंवर्धन दिन साजरा केलाय. सदर मोहिमेला वन्यजीव सोयरेचे धनंजय गवई, शशांक गवई, अभिषेक बाहेकर, अमित श्रीवास्तव तसेच अनिल अंभोरे, एन टी परलकर, प्रकाश डब्बे, मुकुंद वैष्णव, श्याम राजपूत, नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केलंय. या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरलंय ते लहान वन्यजीव सोयरे चिरंजीव अभिराज परळकर आणि कार्तिक परळकर. दरवर्षी अशाच प्रकारे वनांचे पूजन करून वनसंवर्धनाची शपथ घेऊन वनसंवर्धन दिन साजरा करू अशी ग्वाही यावेळेस वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून देण्यात आली आहे.